कर्नलजी कशा प्रकारची कारवाई होती? काल काही वृत्तवाहिन्यांवर अंबरनाथ MIDC मधील आनंदनगर मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे आणि निकृष्ट तेलापासून फरसाण बनवण्याच्या कारखान्याची बातमी दाखवण्यात आली होती. आज आम्ही सकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी गेलो, तिथे बघितलं तर एकदम निकृष्ट दर्जा तेलापासून तिथे फरसाण बनवण्यात येत होतं आणि तिथले जे कामगार होते एवढे गलिच्छ होते, त्यांचे कपडे माखलेले होते, घाण झालेले होते, असं वाटतं त्यांनी 10 दिवस आंघोळ पण नाही केली. तोच राग मनात धरून आम्ही तिथलं सर्व जे फरसाण आणि तेल जे होतं ते आम्ही तिथून उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्या ज्या कारखान्याचा मालक आहे त्याला वॉर्निंग दिली, आजपासून इथला कारखाना बंद झाला पाहिजे नाहीतर यापुढे अजून तीव्र आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल. मालिक कोण आहे? ले मरे, 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 ले मरे,